ओबीसी की जनगणना और जनसंख्या के आधार पर आरक्षण की मांग समेत विभिन्न मुद्दों को लेकर नागपुर से ओबीसी जाकर यात्रा का आयोजन किया गया। नागपुर में कलेक्टर को बयान देकर पूरे विदर्भ में यात्रा निकालकर जन जागरण किया जाएगा। कुनबी ओबीसी जाकर एक्शन कमेटी के माध्यम से जाकर यात्रा का आयोजन किया गया है। ओबीसी से आरक्षण की मांग हो रही है। कुनबी पदाधिकारियों ने ये भी आरोप लगाया है कि विभिन्न राजनीतिक दलों के आरक्षण को खत्म करने का काम किया जा रहा है। आमची कुणबी जागर यात्रा ही आज नागपुरातून सन्माननीय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला मानल्यावर समर्पण केलंय। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला मानल्यावर पण समर्पण केलेलं आणि कलेक्टरला आम्ही इथून निवेदन दिलेलं आहे। इथून आम्ही आता जाताना आमचं जे निवेदन आहे, जसं वडोदा गाव आहे, त्याच्यानंतर आम्ही मोदेला जातोय, मोदे भंडारा विदर्भात, संपूर्ण विदर्भभर आमची ही जागर यात्रा आहे आणि या जागेवर 5 दिवसांमध्ये आम्ही पूर्ण तिथे आल्यानंतर मग पुन्हा आमचं मुंबईमध्ये आम्ही याची प्रेस क्लबमध्ये पुन्हा मीटिंग लावू आणि याचं भविष्याचं आंदोलन सरकारने आमची प्रमुख मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हावी, याकरता ओबीसीचं जे कॉलम आहे त्या कॉलमाची त्यांनी त्याच्यामध्ये टाकावा, त्या फॉर्ममध्ये तो कॉलम टाकावा आणि त्या कॉलम टाकून आम्हाला त्या प्रकारे त्या कॉलमला स्थान द्यावं आणि सरकार हे करत नसेल तर ऑक्टोबर महिन्यापासून आमची तीव्र भूमिका आम्ही निर्माण करणार आहोत आणि ऑक्टोबर महिन्यापासून सरकारला आम्ही सहयोगी पळो करण्याच्या दिशेमध्ये आम्ही काम करू। तसेच सरकार म्हणते की ज्यांची जितकी भागीदारी तितकेच आम्ही त्याला टक्केवारी गोष्ट करतोय, पण सरकार त्या टक्केवारीवर काम करत नाही। आमचं 63% आम्ही लोक असताना आम्हाला आरक्षणामध्ये आम्ही 19% आणि 19% आणखीन दुसरे आणून टाकायचे आणि त्याच्यातून ईबीसी काढायची, ते या सर्व गोष्टीला ओबीसी समाजाला मान्य नाही। म्हणून आम्ही संपूर्ण आरक्षणाची मागणी घेऊन आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेलो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।